हॅलो, मी डॉक्टर सारिका तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला टॉपिक आहे गरोदरपणाची सुरुवातीच्या काळातील लक्षणे. याआधी आपण पिरियड मिस होण्याआधी जी गरोदरपणाची लक्षणे आणि PMS सिम्टम आणि प्रेग्नन्सी सिम्टम्स यामध्ये काय फरक आहे हे दोन्ही व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केले आहेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. मग आज आपण पाहणार आहोत की मासिक पाळी चुकल्यानंतर तुम्हाला कोणकोणती लक्षणे दिसतील, त्यावरून तुम्हाला तुम्ही गरोदर असल्याचा संकेत मिळू शकतो. कारण मासिक पाळी चुकणं किंवा ती वेळेपेक्षा जास्त लांबणं हे फक्त एकमेव गरोदर असल्याचं लक्षण नाही. कारण मासिक पाळी चुकणं, ती इरेग्युलर असणं हे याची वेगळी देखील काही कारणे असतात. प्रत्येक स्त्री वेगळी असते. प्रत्येक स्त्रीमध्ये गरोदरपणाची लक्षणे ही वेगळी दिसतात. प्रत्येक स्त्रीचा प्रत्येक गरोदरपणात हा अनुभव वेगळा आलेला असतो. तिला वेगळी लक्षणे जाणवतात किंवा वेगळ्या लक्षणांचा अनुभव तिला आलेला असतो. त्यामुळे ही जी लक्षणं आहेत ती प्रत्येक स्त्रीमध्ये वेगळे असतात. जरी एखाद्या स्त्रीला गर्भधारणेची लक्षणे दिसत नाहीत तरी देखील ती गरोदर असू शकते. पण जर पहिल्या तीन महिन्यामध्ये मी सांगितलेली लक्षणे जर तुम्हाला गर्भधारणेची दिसली नाहीत तर जर तुमची प्रेग्नन्सी ही हेल्दी नाही असं देखील त्याचा एक संकेत असू शकतो. कारण जर तुम्हाला गर्भधारणेची लक्षणे दिसत असतील तर तुमचे हार्मोन्स जे आहेत, म्हणजे ते बाळाच्या वाढीसाठी आणि सुरक्षेसाठी सिक्रेट होतात, ते व्यवस्थित आहेत. त्यामुळे तुम्हाला हे लक्षणं दिसतात हे देऊन कन्फर्म होतं आणि तुमची जी प्रेग्नन्सी आहे ती हेल्दी आहे, ती सेफ आहे, हे हा याचा एक संकेत असतो. पण बरेचसे अशा क्वचितच काही स्त्रिया आहेत त्यांना गर्भधारणेची लक्षणेही जाणवत नाही. गर्भधारणा झाल्यानंतर शरीरामध्ये BSCG हार्मोन सिक्रीट व्हायला लागतं आणि मग हे जे BSCG हार्मोन आहे ते गर्भावस्थेमध्ये तुमच्या बाळाच्या सुरक्षेचं काम करतं. आणि आणखी एक BSCGचं काम असतं, ते म्हणजे तुमच्या अंडाशयाला नवीन अंडी तयार न करण्याचा संदेश ते उरीला देतं आणि त्यामुळे मासिक पाळी थांबते. मग त्यामुळे गरोदर राहिल्यानंतर तुमची मासिक पाळी ही बंद होते. तर मग या व्यतिरिक्त BSCG व्यतिरिक्त इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे हार्मोन्स देखील तुमच्या शरीरामध्ये सिक्रेट होतात. तर तुम्हाला माहितीच आहे इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हे गर्भामध्ये जे बाळ वाढत असतं त्याच्या वाढीसाठी, त्याच्या सिक्युरिटीसाठी, त्याच्या संरक्षणासाठी हे महत्त्वाचं असतं. मग हे तिन्ही जे हार्मोन्स असतात सिक्रेट होतात, त्यामुळे तुम्हाला गरोदरपणाची सुरुवातीच्या काळातील लक्षणे ही जाणवतात. मग आपण पाहूयात की गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये कोणकोणती लक्षणे तुम्हाला जाणवतात. तर सगळ्यात पहिलं जे आहे, जर तुमची पिरियड रेग्युलर आहे, तुम्ही गर्भधारणेसाठी प्रयत्न करताय, गर्भनिरोधक न वापरता तुमचा संबंध आलेला आहे आणि तुमची मासिक पाळी जर चुकली किंवा लांबली तर तुम्ही गरोदर असल्याचं हे पहिलं आणि एक प्रमुख लक्षण असतं. सेकंड जे लक्षण आहे ते म्हणजे लघवीच्या प्रमाणामध्ये वाढ होणं. गर्भाची होणारी वाढ, सतत बदलणारे हार्मोन्स यामुळे तुमचं गर्भाशय जे असतं ते बाळाच्या वाढीसाठी वाढत असतं आणि याचा जो गर्भाशयाचा जो भार असतो तो लघवीच्या पिशवीवर पडायला लागतो. त्यामुळे तुम्हाला एरवीपेक्षा जास्त वेळेला लघवीला जावं लागतं. लघवीच्या प्रमाणामध्ये वाढ होणं हे देखील एक प्रमुख गर्भधारणेचं लक्षण आहे. तिसरं जे लक्षण आहे ते म्हणजे योनी मार्गातील स्राव. काही स्त्रियांना गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये घट्टसर असा सफेद रंगाचा स्राव, म्हणजेच व्हाईट डिस्चार्जसारखा स्राव अंगावरून जाण्याचा त्रास होतो. कारण जेव्हा गर्भाशयामध्ये गर्भरोपण होतो, तो इम्प्लांट होतो, तेव्हाच गर्भाशयाचं जे ग्रीवा असती त्याने गर्भाशयाचं जे तोंड असतं ते बंद होतं. म्हणजे घट्टसर स्रावाने ते जे तोंड असतं ते बंद होतं. कारण गर्भामध्ये वाढणाऱ्या बाळाचं संसर्गापासून संरक्षण होण्यासाठी जे सर्विक्स असतं ते पूर्णपणे बंद होतं. मग अशा वेळेस हा जो स्राव असतो तो त्यामुळे बाहेर येतो. आणि मग हा जो स्राव असतो त्याला जळजळ नसेल किंवा काही खास येत नसेल, तिथे तुम्हाला काही इन्फेक्शन वाटत नसेल तर तो पूर्णपणे नॉर्मल असतो. नंबर 4 जे लक्षण आहे ते म्हणजे हलकासा रक्तस्राव किंवा स्पॉटिंग. तर हे जे लक्षण आहे ते तुम्हाला पाळी चुकण्याच्या आधी 2 ते 4 दिवस जाणवू शकतं. पण मासिक पाळी चुकल्यानंतर देखील हे तुम्हाला पहिल्या आठवड्यामध्ये जाणवू शकतं. कारण जर डिलेड कन्सेप्शन झालेलं असेल तर जेव्हा फलित अंडी गर्भाशयाला जाऊन चिटकतात तेव्हा तुम्हाला हे रक्तस्राव किंवा हलकीशी जी स्पॉटिंग असते ती जाणवते. मग हे हलकं रक्तस्राव होणं किंवा स्पॉटिंग होणं हे सुरुवातीच्या काळामध्ये अगदी नॉर्मल असतं. 5वं जे लक्षण आहे ते म्हणजे मळमळणं. तर गर्भधारणा झाल्यानंतर साधारणतः 2 आठवड्यानंतर सकाळच्या वेळेस जर तुम्हाला मळमळ जाणवत असेल, जर तुमच्या तोंडाची चव वेगळी जाणवत असेल व उलटी होणं याचा त्रास होऊ शकतो. कारण हे जे हार्मोन्स बदलामुळे होतं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या सिक्रेट झाल्यामुळे तुम्हाला मळमळ होण्याचा त्रास अर्ली प्रेग्नन्सीमध्ये हा जाणवतो. आणि हा जो त्रास असतो तो काही स्त्रियांना पूर्ण पहिली जी तिमाही असती तोपर्यंत जाणवतो, म्हणजे 13 ते 14 आठवड्यापर्यंत हा त्रास जाणवू शकतो. आणि काही स्त्रियांमध्ये तर हा जो त्रास असतो तो पूर्ण 9 महिने देखील जाणवतो.
तर हे जे मळमळ होणं किंवा उलटी होणं हे सगळ्यात प्रमुख लक्षण गर्भधारणेचं आहे. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे स्तनांमधील बदल. अगेन जेव्हा इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट होतात त्यामुळेच तुम्हाला तुमच्या स्तनांमधील बदल जाणवतो. ते जड वाटतात किंवा ते कोमल वाटू शकतात आणि स्तनाग्राभोवतीचा जो पाट असतो तो अधिक गडद झाल्याचा अनुभव देखील तुम्हाला येतो. हे देखील हार्मोन्स बदलामुळे तुम्हाला जाणवतं. आणि जे तुमच्या गर्भामध्ये बाळ वाढत असतं त्याला पुढे मिल्क सिक्रेशनसाठी ज्या मिल्क डक्ट असतात त्या काम करण्यासाठी सुरुवात करतात, त्यामुळे तुम्हाला या स्तनांमधील बदल जाणवायला सुरुवात होते. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे थकवा. जेव्हा गर्भाशयामध्ये गर्भाची वाढ होत असते तेव्हा तुमच्या शरीराची ऊर्जा वापरायला, तुमच्या शरीराचं ब्लड वापरायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे एरवीपेक्षा थोडं जरी काम केलं तर तुम्हाला थकवा वाटू शकतो किंवा तुम्हाला सतत झोप आल्यासारखं वाटतं. प्रोजेस्टेरॉन हार्मोनच्या सिक्रेट झाल्यामुळे तुम्हाला झोप आल्यासारखं किंवा तंद्री असल्यासारखं किंवा चक्कर आल्यासारखं हे सिम्पटम्स तुम्हाला जाणवू शकतात. कारण तुमची जी एनर्जी असते ती बाळाच्या वाढीसाठी वापरली जाते आणि तुम्हाला थकवा हा सहजतेने जाणवतो. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे कॉन्स्टिपेशन, पोट साफ न होण्याची तक्रार. मग यामध्ये जेव्हा प्रोजेस्टेरॉन हार्मोन सिक्रेट होतं तेव्हा तुमची पचनक्रिया जी असते ती मंदावली जाते आणि पचनक्रिया मंदावल्या गेल्यामुळे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा, पोट साफ न होण्याचा त्रास हा जाणवतो. नेक्स्ट जे लक्षण आहे ते म्हणजे मूड स्विंग्स. यामध्ये तुम्ही खूप भावनाविष होता किंवा काही विनाकारण, कोणत्याही कारण नसताना तुम्ही रडू शकता किंवा जास्त चिडचिडेपणा स्वभाव होणे किंवा शांत राहू वाटणे यामधील कोणताही प्रकार तुम्हाला हा जाणवू शकतो. कारण हे देखील हार्मोन्स बदलामुळे तुमच्या शरीरामध्ये घडत असतं. लास्ट जे लक्षण आहे ते म्हणजे विविध पदार्थ खाण्याची इच्छा होणं किंवा तुमच्या तोंडाची जी टेस्ट असते ते चेंज होतं हार्मोन बदलामुळे. त्यामुळे तुम्हाला वेगवेगळे पदार्थ खाण्याची इच्छा होते किंवा मळमळीमुळे तुम्हाला कोणत्याही पदार्थ न खाण्याची देखील इच्छा होऊ शकते. एखादा पदार्थ जर तुम्हाला आवडत असेल तर तो आवडत नाही किंवा जर न आवडणारा पदार्थ देखील तुम्हाला या काळामध्ये आवडू शकतो. तर हे सगळं जे बदल असतात ते तुमच्या शरीरामध्ये हार्मोन्स बदलामुळे होत असतात. तर ही होती गर्भधारणेची सुरुवातीच्या काळातील लक्षणे. पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.